नमस्कार मंडळी उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पुण्याच्या मुठा कालवे पाटबंधारे विभागाकडून एक माहिती देण्यात आली आहे ती माहिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही आपल्यापर्यंत पावसाचे आणि धरणाचे अपडेट आणतो ती अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मंडळी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी खडकवासला धरण शहाण्णव टक्के क्षमतेने भरले आहे तरी धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळं धरण पाणीपातळीमध्ये वाढ होत आहे यामुळं पाऊस चालू किंवा असाच वाढत राहिल्यास परिस्थितीनुसार आज रात्री खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे यामुळं नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आव्हान पुणे पाटबंधाऱ्या विभागाकडून करण्यात आलं आहे मंडळी खडकवासला धरणाचे पाणी उजनीत येते याशिवाय पुणे जिल्ह्यातील कळीमोडे चाचकमान वडीवळे वडिवळे आद्रा पवना वीर कासारसाई पानछेत नीरा देवधर भाटघर वरसगाव वडच आस्केड मुळशी गुंजोणी ही धरणे देखील भरली आहेत यामुळे आता घाटमाता परिसरात पाऊस झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा उजनी धरणाला होणार आहे असेच धरणांविषयक महत्त्वाचे अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा